सर्वोच्च न्यायालयानं ज्या सरकारला किंवा ज्या मुख्यमंत्र्यांना गटनेता म्हणूनच नाकारलेलं आहे आणि अशा ज्यांना नाकारलेलं तेच या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत, म्हणून सर्वोच्च न्यायालयाने नाकारल्यानंतरही मुख्यमंत्री पदावर राहणार म्हणजे घटना बाह्यरित्या असणार हे सरकार, असणार हे मुख्यमंत्री, आणि हे सरकार सुद्धा एक कलंकित सरकार आहे। म्हणून आजच्या चहापानाचं निमंत्रण आम्हाला मुख्यमंत्री महोदयांनी दिलेलं होतं, पण हे सरकार घटनाबाह्य आहे, हे सरकार कलंकित आहे, हे सरकार शेतकरी विरोधातलं आहे, युवकांच्या विरोधातलं आहे। म्हणून या सगळ्या घटकाला धरून आम्ही आज सगळ्या विरोधी पक्ष असणारे सगळे पक्ष, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, कम्युनिस्ट, आपला नितीश कुमारांचा पक्ष, शेकाप, सपा, या सगळ्या पक्षांनी एकत्रित बैठक घेऊन या असंवैधानिक घटनाबाह्य सरकारने आयोजित केलेल्या चहापानात आम्हाला कोणतेही स्वारस्य नसल्याचं आम्ही कळवत आहोत। अर्थात चहापानावर आम्ही बहिष्कार घातलेला आहे, कारण जर संपूर्ण महाराष्ट्राची स्थिती जर बघितली तर सगळ्यात आधी जर शेतकऱ्यांची परिस्थिती बघितली की मागच्या अधिवेशनात कांद्याला 350 रुपये जाहीर केले होते, तेही 31 मार्चपर्यंतचे अनुदान, हे 1 रुपयासुद्धा अनुदान सरकारने अजून शेतकऱ्यांना दिलेलं नाही। उलट कित्येक शेतकऱ्यांचं जे रजिस्ट्रेशन हे कॅन्सल करण्याचा प्रकार घडलेला आहे। कापूस या भावामुळं जो कापूस 12,000 पर्यंत होता तो 6,100 पर्यंत आला होता, अनेक शेतकऱ्यांनी घरामध्ये कापसाला भाव मिळेल या आशेनं आजही कापूस साठा करून ठेवलेला आहे। या कापसावर कोणताही निर्णय सरकारनं घेतलेला नाही। अतिवृष्टी आणि सततचा पाऊस, अतिवृष्टीचे सुद्धा संपूर्ण निधी अजून सरकारने पोहोचवलेला नाही शेतकऱ्यांना, आणि सततच्या पावसाच्या वेळेस सरकारने एनडीआरएफच्या निकषापेक्षा दुपटीनं आम्ही शेतकऱ्यांना मदत करणार अशी राणा भीमदेवी थाटात घोषणा केली होती, परंतु दुपटीनं सोडा, एकटीनं सुद्धा एका वेळेस सुद्धा अजून एनडीआरएफच्या निकषानुसार शेतकऱ्यांना कोणत्याही सततच्या पावसाचे निधी, पैसा, अनुदान कोणतंही मिळालेलं नाही। कांद्याचं सुद्धा 350 रुपये फक्त घोषणा झालेली आहे। शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचा एक विक्रम या महाराष्ट्रात मागच्या काळात घडतो की काय, अशा प्रकारची भयावह स्थिती निर्माण झालेली आहे। एक प्रकारे जर विचार केला तर मागच्या 13 महिन्यामध्ये जवळपास 1250 च्या वर आत्महत्या या महाराष्ट्रामध्ये घडलेल्या आहे। बाहेर उठून तरी मशीन लावलेलं दिसतंय, कारण मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं होतं घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी की हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची आत्महत्या रोखणं माझी प्राथमिकता असेल, परंतु मराठवाडा, विदर्भ, काय कोकणामध्ये सुद्धा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आत्महत्या झालेल्या आहेत शेतकऱ्यांच्या। कोकणात सुद्धा 4 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे, आणि म्हणून प्राथमिकता आपली ज्या विषयाला होती त्यात हे सरकार पूर्णपणे सपशेल अपयशी ठरलेलं आहे। आणि म्हणून हे सरकार शेतकऱ्याच्या विरोधातलं आहे, कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा या सरकारने ओढवलेला आहे, कारण अनेक खून घडलेले, माता भगिनीवर अत्याचार घडलेला आहे। इथं हॉस्टेलमध्ये एका विद्यार्थिनीवर बलात्कार करून खून घडला, कर्वे नावाचा जो एका महिलेवर घडलेला अत्याचार आपल्याला चांगला माहिती आहे, साने नावाच्या व्यक्तीनं केलेला, रायगडावर एका एमपीएससी झालेल्या युवतीचा खून केला गेलेला आहे, पुण्यामध्ये दिवसा ढवळ्या कोयत्यानं खून करण्याचा प्रयत्न केला, आणि भयावह सगळ्यात महत्वाचं की नागपूरमध्ये मी मागच्या आठवड्यात गेलो होतो, तिथं जे गावठी कट्टे म्हणजे पिस्तुलाचे हे विकण्याचं प्रमाण सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये नागपूरमध्ये आहे।
म्हणून कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने जर बघितलं तर या महाराष्ट्रामध्ये दिवसाढवळ्या खून घडतात, सरकार पुरस्कृत जातीय दंगली सुद्धा या महाराष्ट्रात मागच्या काळात घडलेल्या आहे। अकोल्यामध्ये दंगल घडली, शेवगावमध्ये घडली, संभाजीनगरमध्ये घडली, संगमनेरमध्ये घडली, कोल्हापूरमध्ये घडली आणि या सगळ्या दंगली जर बघितल्या तर या सरकारने घडविलेल्या आहे की काय, अशा प्रकारची स्थिती कायदा सुव्यवस्थेची सुद्धा या महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे। हे सगळं कमी पडलं की काय म्हणून सरकारच्या मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत। या राज्याचे महसूल मंत्री यांनी बदल्यामध्ये ज्या पद्धतीने व्यवहार केलेले आहे, मित्तल टावर मध्ये बसून बदल्या होतात, व्हॉट्सअपवर बदल्या होतात, राज्याचे महसूल मंत्री बदल्या करतात, तहसीलदार असेल, नायब तहसीलदार असेल, एसडीएम असेल, याच्यात बदल्या ज्या घडल्या याला मॅटनी स्थगिती दिलेली आहे। प्रमोशन मध्ये या सरकारने महसूल मंत्र्यांनी घोटाळे केलेले आहे, बदल्यामध्ये केलेले, तसंच कृषी विभागाने केलेलं आहे, तसंच अन्न औषध विभागाने केलं आहे। या राज्याच्या मंत्र्यावर थेट आरोप दररोज घडत आहेत। अब्दुल सत्तार सारख्या मंत्र्यावर तर अनेक आरोप आहे, वाळू उपसापासून तर एका माजी सैनिकाचं जागा हडप करण्यापर्यंत आरोप झालेले आहे। संजय राठोडवर तसेच आरोप आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, एका मंत्र्यांनी, चव्हाण जे मंत्री आहेत सार्वजनिक बांधकाम, यांनी कबूल केलं की माझ्या खात्यामध्ये बदल्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो। आणि मंत्री अशा पद्धतीने भ्रष्टाचार कबूल करत असून ही अशा मंत्र्यावर हे सरकार कोणत्याही प्रकारे कारवाई करत नाही, अशा प्रकारची स्थिती आता निर्माण झालेली आहे। ईडी सारखी यंत्रणा, सीबीआय सारखी यंत्रणा, इन्कम टॅक्स सारखी यंत्रणा वापरून वेगळ्या पक्षाच्या, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेनेचे असेल, लोकप्रतिनिधी असेल, यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न नव्हे, दबाव आणला जातोय। आणि या दबावातून शिवसेना फोडण्याचं पाप, नंतर राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचं पाप सुद्धा या सरकारने केलेलं आहे। म्हणून हे सरकार अशा पद्धतीनं करत असताना या सरकारमधील आमदारावर अपात्रतेची तलवार आहे अशी असताना या महाराष्ट्रातून अनेक उद्योगधंदे गुजरातमध्ये गेलेले, याच्यावर कोणती कारवाई, कोणतंही म्हणणं आताचं सरकार मांडत नाही। आणि म्हणून असे सगळं काम करणारे हे सरकार या महाराष्ट्रात आहे का नाही आहे। कृषी खात्याचे मंत्री यांचे स्वतःचे स्वीय सहाय्यक अकोल्यासारख्या मोठ्या शहरात जाऊन गोडाऊनला सील लावतात, कंपन्याला ब्लॅकमेलिंग करतात। मला असं वाटतं एखाद्या अधिकाऱ्यानं रितसर अशी कारवाई केली असती तर आपण समजू शकतो, परंतु एका खात्याच्या मंत्र्याचे स्वीय सहाय्यक अशा पद्धतीनं काम करतात, मला असं वाटतं अतिशय ही गोष्ट दुर्भाग्यपूर्ण आहे। मराठा आरक्षण, ओबीसीचं आरक्षण, धनगर आरक्षणावर या सरकारने राणा भीमदेवी थाटाच्या घोषणा केल्या होत्या। आमचं सरकार येऊ द्या, मराठ्यांना चार दिवसात आरक्षण देऊ, अशा प्रकारचे वल्गना केल्या होत्या। आमचं सरकार येऊ द्या, धनगरांना 24 तासात आरक्षण देऊ, अशा प्रकारच्या घोषणा केल्या होत्या। आणि म्हणून अशा पद्धतीनं सगळ्या सामाजिक घटकावर सुद्धा अन्याय या ठिकाणी घडलेला आहे। हे कमी पडलं की काय अन्यायाचं, म्हणून एक समृद्धी मार्ग सारखा जो महामार्ग आहे, या ठिकाणी मागच्या 4-6 महिन्याच्या काळात जे अपघात घडलेले हे सुद्धा आपल्याला दुर्लक्षित करता येणार नाही, कारण हा समृद्धी मार्ग अजूनही पूर्ण झालेला नाही, कोणत्याही सुविधा या रस्त्यावर नाही। 15 दिवसापूर्वी 25 लोक घेऊन जाणारी बसची जी दुर्घटना घडली, बरं त्याच्यानंतर काही नियंत्रण यावं येईल अशा प्रकारचं जर वाटलं तर त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी, लगेच तिसऱ्या दिवशी दररोज या समृद्धी महामार्गावर अपघात घडतात। समृद्धी महामार्गाचा दर्जा, समृद्धी महामार्गात झालेला भ्रष्टाचार आणि समृद्धी महामार्गाच्या सुविधा जर बघितल्या तर या सरकारने हा समृद्धी महामार्ग जनतेचा जीव घेण्यासाठी निर्माण केला की काय, अशा प्रकारची स्थिती निर्माण झालेली आहे। हे सगळं होत असताना खारघरमध्ये जी घटना घडली होती, ज्येष्ठ निरूपणकार आचार्य धर्माधिकारी या काळात उष्माघातानं ज्या नागरिकांचं, जे सेवेकऱ्यांचं मृत्यू झाला होता, निश्चित अशा प्रकारे महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला याच्याविषयी आम्हाला आनंद आहे, परंतु ज्या सांस्कृतिक खात्याला या कार्यक्रमाच्या नियोजनाची जबाबदारी दिली होती, जवळपास 16 कोटी रुपये कार्यक्रमावर खर्च केलेले असताना अशा पद्धतीनं निरूपणकारांना मानणाऱ्या ज्या जे सेवेकरी त्यांचा जो मृत्यू झाला याच्यावर अजून कोणतीही कारवाई घडलेली नाही,
याच्याविषयी समिती नेमली होती, या समितीला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्याचं काम या सरकारने केले, म्हणजे थोडक्यात अशा पद्धतीनं झालेले मृत्यू, हे मृत्यूला हे सरकार एक प्रकारे या मृत्यूला वाचा फोडली पाहिजे, या मृत्यूचा तपास झाला पाहिजे, याच्यावर जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे, परंतु हे कुठेही घडलेलं नाही। आणि म्हणून या सरकारने ज्या पद्धतीनं शिवसेना फोडण्याचं पाप केलं, ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस फोडून एक पाप केलेलं आहे, आणि म्हणून असं हे सरकार हे कलंकित सरकार आहे। या कलंकित सरकार बरोबर आम्ही सगळे पक्ष कोणीही चहापान घेऊ शकत नाही, आणि म्हणून या चहापानात आम्हाला कोणतेही स्वारस्य नसल्याचं आम्ही या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कळविलेलं आहे। भाजपचा संपस्त मान मला असं वाटतं आम्ही आता आमची भूमिका विरोधी पक्ष म्हणून या सगळ्या महाराष्ट्राची स्थिती याविषयी आम्ही विशद केलेली आहे। विरोधी पक्षनेता कोण असेल काय असेल मला वाटतं हा विषय विधिमंडळातच ठरेल, त्याच्याविषयी योग्य त्या कायदेशीर बाबी आहेत, त्याच्यानुसार योग्य तो निर्णय होईल। सगळे विरोधी पक्ष आज सोबत होते, कम्युनिस्ट पार्टी सुद्धा होती, आम्ही तिन्ही पक्ष तर आहोतच। नंतर नितीश कुमारांच्या पक्षाचे कपिल पाटील साहेब होते, शेकाप जयंत पाटलांचा एका काही खासगी कार्यक्रमात त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वेगळे उपक्रम चालू आहेत, त्याच्यात ते आहेत। आणि म्हणून विरोधी पक्ष एक संघ आहे, आणि निश्चित असं समजायची गरज नाही आमची संख्या कमी झाली, या संख्येमध्ये सुद्धा, कारण या महाराष्ट्राने लाखो लोक औरंगजेब घेऊन आला होता इकडं, त्याला हजारो छत्रपती शिवरायांच्या हजार लोकांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलेलं आहे, वेडात लढले वीर साथ याचा सुद्धा इतिहास आपल्याला माहिती आहे। त्यामुळे संख्येवर जाऊ नका, एवढे मोठे मोठे नेते सगळे, मला वाटतं हे सगळे नेते निश्चित या सरकारला पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही। उद्या आता कोण कोण्या बाजूला बसतो दिसेल ना तुम्ही। याच्या जोडीला आमच्या दोन तीन विषय राहिले। एक तर राज्यभरामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या फार मोठ्या प्रमाणावर या वर्षभरामध्ये झाल्या। मागच्या 10 वर्षाच्या तुलनेमध्ये जर आपण अभ्यास केला तर वर्षांभरामध्ये सर्वाधिक आत्महत्या शेतकऱ्यांच्या झाल्या। शेतकरी आत्महत्या हा एक विषय आम्ही मांडलावून धरणार आहे। सर्वात जास्त कुपोषणाचे बळी या वर्षभरामध्ये वाढले, त्याच्या आधी असतीलच, परंतु वर्षभरातले जे आकडेवारी समोर आलेले आहे तर बालमृत्यूंचं प्रमाण, कुपोषणाच्यामुळे मृत्यूंचं प्रमाण, माता गरोदर मातांच्या मृत्यूचं प्रमाण हे आदिवासी क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणावर वाढलं, त्याच्याकडे या सरकारचं दुर्लक्ष आहे। हा जर आदिवासी क्षेत्रामधल्या ज्या काही आहेत बाबी त्याच्यावर आम्ही लक्ष वेधणार आहोत। सरकारच्या कालखंडामध्ये ज्या काही मध्यान्ह भोजन योजना आहे, शालेय पोषण आहार योजना आहे, या योजनेचेही काही गैरव्यवहाराचे प्रकरण अलीकडच्या कालखंडामध्ये समोर आलेले आहे। सरकारच्या विविध खात्यांमध्ये जो गैरव्यवहार आहे, भ्रष्टाचार आहे, ते जे अलीकडच्या कालखंडामध्ये उघडकीस आलेले आहे की मंत्र्यांचे आहेत, तेही प्रश्न या विधानसभेमध्ये लावून धरण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे। एकंदरीत जर पाहिलं तर सरकार वर्षभरामध्ये विकास कामांच्या संदर्भामध्ये घोषणा करत आहे, परंतु राजकारणामध्ये इतके तल्लीन झालेले आहे की विकास कामांच्या संदर्भामध्ये फारसा काही वेग आलेला नाही। सिंचनाचे कामं जवळपास या महाराष्ट्रामध्ये ठप्प आहे, म्हणजे 2% 1% जरी सिंचन वाढलं असेल तरी आनंद आहे, परंतु काही 1% सुद्धा सिंचन याच्यामध्ये वाढू शकलेलं नाही, कारण त्याच्याकडे पैसाच उपलब्ध झालेला नाही। फुडाफुडीच्या राजकारणामध्ये विकास मागे पडत चाललेला आहे, अशा कामांना प्राधान्य देऊन आम्ही चर्चा करणार आहोत। एक प्रश्न
एकंदराम माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी सविस्तर तसं निवेदन आमचं विरोधी पक्ष म्हणून केलेलं आहे. सर्वांचं एकत्र पद्धतीने निवेदन आहे. ते निवेदन आम्ही जे चहापानाचं निमंत्रण दिलेलं आहे त्याचं उत्तर म्हणून आम्ही सरकारला तिकडे पाठवतो आहोत. त्यांनी हेही सांगितलं की हे सरकारच कसं बेकायदेशीर पायावर उभं आहे आणि त्याबरोबर दोन वेळेस दोन पक्षांमध्ये फूट करून हे सरकार आलेलं आहे. आता पुन्हा एकदा ती फूट झाली त्याच्यातून जे आता पुन्हा सरकारमध्ये काही बदल झाले तीन जण प्रमुख आता झालेले आपल्या सगळ्यांना दिसतात मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आहेत. मंत्रिमंडळाची शपथ घेतल्यानंतर खाते वाटपाला सुद्धा 15 दिवस लागले पण ह्या 15 दिवसांमध्ये हे सरकार पूर्णपणे ठप्प होतं. लोकांच्या जे काही समस्या आहे त्या बाबतीत उदासीन होतं. विशेषतः मला उल्लेख या निमित्तानं करायचा आहे की शेतकऱ्यांची आजची परिस्थिती काय आहे, महाराष्ट्रामध्ये मान्सूनची परिस्थिती काय आहे, तर पूर्णपणे आज दुबार पेरणी सुद्धा होऊ शकत नाही ही परिस्थिती महाराष्ट्राची आहे. धरणांमध्ये पाण्याचे साठे 27% इतके खाली गेले ते खालीच आहेत, ते वाढत्यामध्ये दिसत नाही. एकंदर आपण परिस्थिती पाहतो की कापूस असेल सोयाबीन असेल ज्या अपेक्षेनं घरामध्ये कापूस ठेवला होता तो कापूस अद्यापही शेतकऱ्याचा बाजारात गेलेला नाही, मार्केटमध्ये गेलेला नाही, त्याला पैसा मिळालेला नाही. शेतकरी पूर्ण हवाल दिले. या व्यतिरिक्त सुद्धा अतिवृष्टीमुळे गारपिटीमुळे जे काही मदतीच्या घोषणा करण्यात आल्या त्या घोषणा सुद्धा मदत झालेली नाही. एवढंच नाही तर कर्जमाफीमध्ये दिलासा म्हणून काही द्यायचे होते की 2 लाखापेक्षा ज्यादा ज्यांचं कर्ज आहे त्यांना त्यांच्यासाठी नियमित भरण्यासाठी त्या रकमा सुद्धा गेलेल्या नाही अशी अवस्था आहे. काही घोषणा अगोदर केल्या होत्या तर कांद्याच्या त्यावेळच्या शेतकऱ्याला जे आपण 350 रुपये अनुदान देऊ ती रक्कम सुद्धा पोहोचलेली नाही. म्हणजे घोषणा मोठ्या आहेत अंमलबजावणी बिलकुल नाही. शेतकऱ्याकडे पूर्णपणे उदासीनतेने पाहिले जात आहे. उलट याचा दुष्काळाचा परिणाम शहरी भागामध्ये सुद्धा खूप दिसतो आहे आणि त्याच्यामुळे महागाई वाढलेली आहे. संपूर्णपणे मध्यमवर्गीयाचं सुद्धा जे खर्चाचा हिशोब असतो तो आता कोलबडून पडलेला दिसतोय महिन्याचा सुद्धा. ही अवस्था झालेली आहे तरी सरकारचं लक्ष नाही. उलट अनेक ठिकाणी चोऱ्या माऱ्या वाढलेल्या आहेत. गृह खातं पूर्णपणे उदासीन आहे. राजकारणाकरता दंगली घडून आणण्याचा प्रयत्न चाललेले काही शहरं आपल्याला दिसतात. अंमली पदार्थाची तस्करी वाढलेली पूर्णपणे दिसते आहे. एवढंच नाही तर सगळ्यात गंभीर गोष्ट आणि आपल्या चॅनल्सला दाखवलं सगळीकडे चर्चा आहे की 6 महिन्यामध्ये 5000 पेक्षा ज्यादा स्त्रिया गायब झाल्या, मुली स्त्रिया गायब झाल्याची घटना घडते आहे या राज्यामध्ये. कधी नाही ते अभूतपूर्व अशा प्रकारची ही परिस्थिती आहे आणि याकडे कुठेही लक्ष या सरकारचं नाही. सरकार आता ते खाते वाटप एक्सपान्शन ते आमदारांना सांभाळा यामध्ये पूर्णपणे गुंतलेलं आहे आणि यामुळे अनेक प्रश्न जे माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितले अनेक प्रश्न आहेत आणि जे काही थोडं काम चाललेलं दिसतं ते भ्रष्टाचाराकरता चाललेलं अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि म्हणून हे अशा प्रकारचं जे सरकार आहे त्यांचं जे चहाचं निमंत्रण आहे ते आम्ही त्यावर नाकारतो आहोत आणि त्यावर बहिष्कार टाकतो आहोत. ठीक आहे, ते मला त्यातले बारकावे माहीत नसल्यामुळे आता इथे बोलणं योग्य होणार नाही. सरकार आपल्या दारीची खरी परिस्थिती आमचा तुम्हाला माहित असं राजस्व अभियान म्हणून माझ्या काळामध्ये मी केलं होतं आणि दाखले शाळेत वाटले गेले होते. सरकार आपल्या दारी आहे, खर्च प्रचंड आहे, आउटपुट काय लोकांना गोळा करतात आणतात आणि पुन्हा घरी परत पाठवलं जातं. आणतानी गाड्या आहेत जातानी पायी जात आहेत लोक घरी. ही सगळी राज्याची परिस्थिती आहे. प्रचंड खर्च त्याच्यावर करत असताना दिसतंय. सर्वात महत्वाचं म्हणजे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जाहीर केला जातो. जाहीर केल्यानंतर त्या ठिकाणी यंत्रणा कामाला लागते, सगळ्या व्यवस्था होतात, टेंट घातले जातात, सगळे घातले जातात आणि नंतर ते कार्यक्रम वेळेवर रद्द केले जातात आणि 15 दिवसांना घेऊ 8 दिवसांना घेऊ असं सांगितलं जातं
अनाठाई खर्च यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर होऊन राहिलेला आहे. शासन आपल्या दारी करत असताना तुम्ही निश्चित वेळेत जर ठरलं असेल तर त्यावेळेस तुम्ही जा. म्हणजे शेकडो लोकांना कामाला लावायचं, टेंट लावायचे, कोट्यवधीचा खर्च करायचा आणि नंतर मुख्यमंत्री पक्ष बदलायला, खाते वाटपाला दिल्लीला गेलेत, हे गेले, त्याच्या राजकीय कारणासाठी असे कार्यक्रम पुढे ढकलायचे, हे काही योग्य नाही आहे. विनाकारण खर्च त्याच्यामध्ये होतो आहे आणि निव्वळ शासन आपल्या दारी हा त्यांचा एक दिखावा आहे. आपलं एक शक्ती प्रदर्शन करण्याच्या हेतूने हे सगळं चालतंय. जळगावलाही आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी निम्मे खुर्च्या तर खालीच होत्या, पण माणसं आणले गेले, ते उपाशीच राहिले, त्यांना काही जेवण नाही, काही नाही, अशा रीतीने ते पायी गेले. तर असं कशासाठी करताय? स्वतःहून कार्यक्रमाला लोक आले पाहिजे. विधानसभेमध्ये तर आम्ही 45 आहोत, काँग्रेस 45 आहोत. आणि हा येतं असतंच की ज्याची संख्या ज्यादा त्याचा त्याला विरोधी पक्ष नेतेपद मिळतं. त्यामुळे विरोधी पक्ष पदावर आम्ही विधानसभेमध्ये दावा करतो आहोत. विधान परिषदेच्या बाबतीत अद्याप आम्ही काही विचार केलेला नाही. सगळं सांगितलंच ना आपण. आपल्याला लवकरच हे सर्व काही जे होत असतं ते दिल्लीमध्ये आमचे माननीय अध्यक्ष आहेत, खरगे साहेब आहेत, आमचे ज्येष्ठ मंडळी आहे, नेते मंडळी आहे, हे सगळे त्यामध्ये विचार करून योग्य निर्णय देतील, तो विरोधी पक्ष घेतो. मला असं वाटतं अधिवेशनात या सगळ्या विषयावर बोलू. सगळे विषय आम्ही सांगू. अजितदादा काय घोषणा देत होते, त्यांचे फोटो कसे होते, ते गाजर कोणाला दाखवत होते, ते टमाटे कोणाला देत होते, कांदे कोणाला देत होते अजितदादा पवार, हे सगळं आम्ही दाखवू 3 आठवड्याचं अधिवेशन. थँक्यू, धन्यवाद. हिंदी एक मिनिट बघता, मी फक्त आता हिंदीत देतो कारण आता बरीच चर्चा झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित जे बंडखोर मंत्री आहेत ते माननीय शरद पवार साहेबांकडे गेलं असं तुमच्या चॅनलवर मी पाहिलं. माझ्या माहितीप्रमाणे माननीय शरद पवार साहेबांशी त्यांची चर्चा झाली, परंतु शरद पवार साहेबांनी त्यावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. पवार साहेबांच्या आशीर्वादासाठी गेलेत असं प्रफुल्ल पटेल यांनी मीडिया समोर सांगितलं, एवढंच मला माहिती. सुप्रीम कोर्ट ने जिनको ग्रुप लीडर बोल के भी नकारा है वो आज महाराष्ट्र के सीएम है. इसका मतलब असंवैधानिक सीएम इस महाराष्ट्र में है. और ऐसे असंवैधानिक सीएम जिन्होंने पार्टी तोड़ के, शिवसेना तोड़ के, बाद में राष्ट्रवादी कांग्रेस में भी इसी प्रकार के पार्टी में उन्होंने डिवाइड करके जो सरकार आई है, ये सरकार असंवैधानिक सरकार है. ये सरकार किसानों के प्रश्न के बारे में नाकाम रही है. किसानों को प्याज के बारे में जो अनुदान इन्होंने डिक्लेयर किया था अभी तक नहीं मिला है. कॉटन इसका भाव नीचे आया है, इसलिए किसानों ने जो कॉटन घर में रखा है उसको भी अभी खरीदी नहीं हो रही है उसकी. किसानों की आत्महत्या बड़े पैमाने में इस महाराष्ट्र में हो रही है. पिछले एक साल में 1200 के ऊपर आत्महत्या इस महाराष्ट्र में हुई है.
किसानों को उनकी जो उपज है उसमें जो नुकसान हुआ था उसका जो सरकार ने डिक्लेयर किए थी एनडीआरएफ के मुताबिक जो घोषणा की थी अभी तक किसानों को नहीं मिली है। लॉ एंड ऑर्डर का बड़ा प्रश्न इस महाराष्ट्र में है। दिन दहाड़े हत्या हो रही है, अपहरण हो रहा है, रेप हो रहे हैं, गुंडागर्दी बढ़ रही है और ऐसे कुछ गुंडागर्दियों को तो सरकार में के कुछ लोग संरक्षण दे रहे हैं। सरकार में के अनेक मंत्रियों पे भ्रष्टाचार के आरोप है, जो बदलियां हुई उसमें धांधली हुई है, जो महसूल विभाग है इसमें बड़े पैमाने पे धांधली हुई है, कृषि विभाग में हुई है। कृषि विभाग जिस इस महाराष्ट्र का था है उसके मिनिस्टर ने इनलीगल तरीके से हर जगह जाके व्यापारियों को तकलीफ देने का काम किया है। उसी प्रकार जो तत्कालीन कृषि मंत्री है उनके खुद के प्राइवेट सेक्रेटरी अलग अलग जाके अलग अलग जगह जाके किसानों को उसी प्रकार व्यापारियों को धमकी दे रही है, गैर व्यवहार करने का प्रयास कर रहे हैं। ऐसे कृषि मंत्री जो तत्कालीन है उनको संरक्षण ये सरकार दे रही है। इसी प्रकार ये सरकार भ्रष्टाचार से लथपथ हुई है, बदलियों में भ्रष्टाचार हुआ है। दिन दहाड़े लोग बोल रहे हैं कि मंत्रालय में 40-40% पैसे लिए जाते हैं, ठेकेदारों को और बिल्डरों को संरक्षण दिया जा रहा है। ऐसी सरकार इस महाराष्ट्र में काम कर रही है। ईडी हो, सीबीआई हो, इनकम टैक्स हो, इसका यूटिलाइज करके जो लोग सरकार के खिलाफ कर दबाने का प्रयास ये सरकार करती है और जिन पे भ्रष्टाचार का आरोप था ईडी सरकार ने किया था उनको भी अभी ये सरकार ने मिनिस्टर किया है। और इसलिए ऐसा जो सरकार है जिसको अभी कुछ दिनों में शायद जो सुप्रीम कोर्ट का डिसीजन हुआ उसके मुताबिक कुछ विधायक अपात्र हो सकते हैं, शेड्यूल 10 के तहत उनपे कार्रवाई हो सकती है, ऐसे लोग इस सरकार में है। और इस प्रकार महाराष्ट्र की इंडस्ट्री, एग्रीकल्चर, इस सब में महाराष्ट्र में पीछे जा रहा है। महाराष्ट्र में जो समृद्धि महामार्ग जो बनाया गया है शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे जी के नाम से, उसमें बड़ी जल्दी की गई है। इस रास्ते से अभी तक अनेक बड़े एक्सीडेंट हुए हुए, हादसे हुए हैं, लेकिन सरकार इस पे कोई नियंत्रण नहीं रख सक रही है। कारण यह रास्ता अभी पूरा ही नहीं हुआ तो उसका उपयोग शुरू हुआ है। और इस प्रकार खारघर में भी जो घटना हुई थी उष्माघात से, जो ज्येष्ठ निरूपणकार है धर्माधिकारी जी, इनके प्रोग्राम में जो 15 लोग उष्माघात से मृत्युमुखी हुए थे, वो प्रोग्राम जिस डिपार्टमेंट ने आयोजित किया था सांस्कृतिक विभाग ने, इसको जो जिम्मेदार है अधिकारी उन पे अभी तक कुछ कार्रवाई नहीं हुई है। सरकार शासन अपलेदारी नाम का प्रोग्राम ले रहा है, लेकिन ये शासन अपलेदार में बोल तो घर पे लेके जाने के समय चीफ मिनिस्टर जा रहे हैं, डीसीएम जा रहे हैं, इसका मतलब सरकार का नीचे की यंत्रणा सुन नहीं रही क्या, ऐसा एक सवाल है। और ये शासन अपलेदारी प्रोग्राम के तहत एडवर्टाइजिंग, खुद का प्रमोशन, जनता का जो पैसा है सरकार के माध्यम से खर्चा करके इस माध्यम से सिर्फ खुद का प्रमोशन किया जा रहा है, इसका जनता का कोई फायदा नहीं हो रहा है। इसलिए सरकार हड़बड़ाई है, सरकार गड़बड़ाई है, ये सरकार पे अनेक कलंक लगे हैं। इसलिए ऐसी कलंकित सरकार के साथ हम चाय पान नहीं कर सकते, इसमें हमको कोई इंटरेस्ट नहीं। इसलिए हमने सभी पक्षों ने मिलकर ये चाय पान के प्रोग्राम पे बहिष्कार डाल दिया है। देखिए महाराष्ट्र में एनसीपी के कोई जो मंत्री बने हैं, जो बंडखोर मतलब वो राइवल किया है, ये सारे मंत्री आज माननीय शरद पवार साहब को मिलने गए थे। उनका कहना है कि हम माननीय शरद पवार साहब से आशीर्वाद लेने गए थे, वहाँ उनके क्या चर्चा हुई ये तो बाहर नहीं आया। पर इतना जो बताया प्रफुल्ल पटेल साहब ने कि हम उसके आशीर्वाद लेने गए थे, हमारी चर्चा हुई, तो माननीय शरद पवार साहब ने कोई प्रतिक्रिया के ऊपर नहीं दी। कांग्रेस की संख्या विधानसभा में ज्यादा है, विधान परिषद के बारे में अभी तक हमने देखा नहीं, लेकिन हमारी संख्या ज्यादा है तो हम क्लेम करेंगे, जरूर क्लेम करेंगे विरोधी विपक्षी नेता के लिए। और वो नाम जो है वो हमारे जो दिल्ली में
अध्यक्ष महोदय बैठे खरगे जी, वो और हमारे ज्येष्ठ जो लीडर्स है वहाँ के, वो हमें नाम भेजेंगे, वो नाम डिक्लेयर करेंगे। विधानसभा में कांग्रेस का प्रतिपक्ष का नेता होगा? होगा, जरूर होगा। अधिकृत व्हीप हा माननीय शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेसचा मानणार।